मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. नाना पटोलेंची सभेला उपस्थिती वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीकडे पडलेलं हे पहिलं पाऊल मानलं जात आहे. वंचितनं मुंबईतल्या या सभेला राहुल गांधींना निमंत्रण पाठवलेलं होतं, पण राहुल गांधी काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत, म्हणून नाना पटोले या सभेला उपस्थित राहतील. प्रकाश आंबेडकरजींनी राहुल गांधीजींना निमंत्रण दिलेलं होतं आणि ते निमंत्रण राहुल गांधीजींनी स्वीकारलं, पण आज तेलंगणाच्या प्रचारात ते असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी प्रकाश आंबेडकरजींच्या संविधान बचाव या रॅली जी त्यांनी केलेली आहे त्या रॅलीमध्ये मी स्वतः उपस्थित राहणार आहे. भाजपनी गेल्या 10 वर्षांमध्ये संविधान संपवण्याचं काम या देशामध्ये सुरू केलेलं आहे आणि जे जे संविधानिक व्यवस्थेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्याबरोबर काँग्रेस उभी राहील. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह जे मुंबईतील दादर या ठिकाणी आहे त्या दादरच्या राजगृह या बंगल्याच्या समोर अगदी आपण उभे आहोत आणि आज मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून संविधान सन्मान महासभा जी आहे ती शिवाजी पार्कमध्ये आयोजित केलेली आहे. विशेष म्हणजे या सभेसाठी स्वतः प्रकाश आंबेडकरांनी जे आहे ते काँग्रेसचे राहुल गांधी यांनासुद्धा निमंत्रण पाठवलं होतं आणि मोठ्या संख्येनं जे आहे ते या शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी आंबेडकरवादी अनेक लोक संपूर्ण महाराष्ट्रामधून दादर या ठिकाणी येत आहेत. काही काय सांगाल, कुठून आलात तुम्ही आणि आज इथे येण्याचं मुख्य कारण काय आहे की संविधान सन्मान सभेमध्ये काय ऐकायला आलं आहे? जे आपल्यावर जे अत्याचार होऊन राहिले आहेत की जे संविधानाचे आपले जे बदलवण्याचं कार्य करून सुरू होत आहे त्यासाठी आम्ही त्या सभेमध्ये हजर झालेलो आहोत. भारतीय संविधानामध्ये थोडाफार काही ना काही कुठे ना कुठे बदल घडून येत आहे, पण सर्वसामान्य जनतेला हा दिसत नाही आहे. यामध्ये संविधानाच्या नुसार जे कार्य व्हायला पाहिजे ते कार्य होत नाही. राहुल गांधींना निमंत्रण पाठवलेलं आहे साहेबांनी, तर साहेब येतीलच असं आमची अपेक्षा आहे. तुम्ही काय ऐकायला आला तिथे? आम्ही साहेबांचं भाषणच ऐकायला आलो, पण साहेबांचं आता समजून झालं आम्हाला काय होय. आज खऱ्या अर्थाने जर या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये संविधानाच्या साठी मोठ्या ताकदीने जर कोणी उभं राहत असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उभे राहतात. अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधी साहेबांनी जर या ठिकाणी आला तिथे आले नाही तर आमचा जो या ठिकाणी जो वंचित वर्ग आहे तो या ठिकाणी नाराजी व्यक्त करेल. हा सर्व मॅडम RSSचा डाव आहे. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावून आपली पोळी शकवण्याचं हे षडयंत्र आहे आणि त्यांच्या या षडयंत्राला जर या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जर कुणी जर हे करीत असेल, फेल करीत असेल, तर ते एकमेव श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी सुद्धा सामील व्हावी अशी अपेक्षा आहे का तुझी? अशी आमची अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त जागा आम्हाला देण्याचा प्रयत्न करावा, कारण की दलित बहुजन आदिवासी भटके सर्व आम्ही एकत्र येऊन आम्ही आज महाराष्ट्रामध्ये काम करीत आहोत. आजचं येणारी आमचा जो सभा आहे संविधान बचाव सभा जी आहे ही सभा किमान 5 लाख लोक आमच्या आज मुंबईमध्ये हजर होणार आहेत, त्यासाठी आम्ही नगर जिल्ह्यातून किमान 20,000 लोकांचा संच आम्ही अहमदनगरवरून मुंबईकडे पाचारण केलेला. विजयनस निके सह ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.